अरे हो, आणि मागच्या वेळेला तिळाचं तेल पाठवलं नव्हतं, सासूबाई नहावंय. यावेळेला आठवणींनी पाठवा 200 ग्रॅम. हा नक्की पिसलं नका. सर, मला आत्ता माझ्या रिपोर्टर मित्राचा फोन आला. आपण परवा त्या कंपनी बद्दल बोलत होतो, आठवतंय? हा, त्या कंपनीचा खूप मोठा आर्थिक घोटाळा उघड झालाय, त्यामुळे आता पुढच्या अर्ध्या तासात सगळ्या न्यूज चॅनलवर याच्याविषयी सांगण्यात येईल, आणि त्याच्यानंतर पुढच्या 2 मिनिटांमध्ये मार्केटमध्ये सगळे शेअर्स डाऊन होतील त्या कंपनीचे. त्यामुळे सर, आपल्याला जर फायदा कमवायचा असेल तर आजच्याच सगळे शेअर्स विकायला हवेत, आणि नंतर जर विकतच घ्यायचे तर कमी किमतीत आपल्याला घेताही येते. ठीक आहे, घे रिस्क, बघू आपण काय होते. राईट सर. गुड, अभिनंदन. तुझ्या ह्या निर्णयामुळे आपण खूप नफा कमवलाय. थँक यू. मी बाजारात गेले होते ना, मला एक मेघनासारखी मुलगी दिसली. काय भास होत आहे तुला? येत्या वाढदिवस आलेला फर्स्ट क्लास चष्मा घेऊन दिला पाहिजे. काय सगळे हसतायत, काय झालं तरी काय? तुझ्या आईचं आता वय झालंय. आज तिला मेघना दिसली होती बाजारात. म्हणे आई बरी आहेस ना तू? तुला ना बहुतेक मेघनाची खूप आठवण येते. अगं, मेघना USA मध्ये सुखात आहे, मजा करते खूप. तुला सांगितलं ना, आमचे मेल्स पण चालू असतात. आपण असं समजू नको की शमिकावर राग आहे म्हणून अनिरुद्ध राजेंना तुझ्यावर किंवा सँडी आंटीवर प्रेम व्यक्त करावं असं वाटत. नाही बा, आत्ताही त्यांनी तुझ्यावर मेहरबानी केली, कारण तू शमिकाला शोधण्यात आम्हाला मदत केली होतीस. एरवी, तुला काय वाटलं की सँडी आंटीला मिस करत होते म्हणून ते तिला जेल मधून बाहेर काढायला गेले का? आता मला काय करायचं ते सांग. क्या बात है, क्या बात है. संदे राजे, तुमची ही मुलगी सुद्धा माझ्या मुठीत आली आहे. हा विपुल, अभिजित बोलतोय. हाय, बिझीस का रे? हा नाही, मी तुला म्हटलं होतं ना, थोडा शेअर मार्केटचा अभ्यास सुरू केलाय. सॉरी मी आले, कारण आज तुम्ही ब्रेकफास्ट न करता ऑफिसला आलात ना, म्हणून मग विचार केला की तुमच्या आवडीची मटारची उसळ करूया आणि तुमच्या सोबतच लंच करूया, म्हणून मग मी. तू कितीही माझे डॅड माझे डॅड म्हणून ओरडलीस ना, तरी ते माझेही डॅड आणि ते सुद्धा सख्खे, आणि ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे तुझी नाटक आहेत ना, ती जरा बंद कर, त्याचा काही एक उपयोग होणार नाहीये. आणि प्लीज प्लीज आमच्या मध्ये येऊ नकोस. ही गोष्ट मी तुला का सांगते, आफ्टर ऑल तुला सवय आहे ना प्रत्येकाच्या मध्ये येण्याची. डॅड, मी तुम्हाला उपाशी पोटी अजिबात ऑफिसला जाऊ देणार नाही. असं कसं? मी असताना तुम्ही असं जाऊच शकत नाही. साहेब, कालचा कार्यक्रम खूप छान झाला. थँक्यू. आवडलं बरं का आम्हाला? धन्यवाद. काही चुकलं काही वाटलं तर सांगत जा. ओके, धन्यवाद. कारण आज तू काय बोलणार आहेस ते ना प्रोड्युसरला ऐकू येणार आहे ना त्याच तुला ऐकू येणार आहे. आणि हो, तुझे जे लिसनर्स आहेत ना, म्हणजे फ्रेंड्स, त्यांना सुद्धा तू काय बोलतोस ते काहीही ऐकू येणार नाहीये. मग मी बघतो तो मॅनेजरचा बच्चा काय करतो ते. हॅलो अभिजित सर.